आपल्याला जोपर्यंत क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की तेच आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील. शिंदे जे आता एकनाथ शिंदे जे म्हणाले की आम्ही ओबीसीला हात न लावता कायद्यात बसणारं टिकणारं 50% वरचं आरक्षण देऊ, माझ्या मते ही जनतेची दिशाभूल करणं आहे. कारण 50% वर आरक्षण देता येत नाही. मराठा समाज ऑन द होल मागास आहे यात दुमत नाही आहे, परंतु त्यातला जो क्रिमी लेअर आहे त्याला काढून टाकायला पाहिजे. तेव्हा क्रिमी लेअर कुठला हे ठरवणं फार महत्त्वाचं असतं. आता ही जी लढाई आहे पुढची ही माझ्या मते न्यायालयात होणार आहे. ही राजकीय लढाई इथे संपली, आता न्यायालयातली लढाई सुरू होईल. राज्य सरकारने जो काही अध्यादेश काढला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काही बोलले आहेत त्यामधील काहीच न्यायालयात टिकणार नाही, कारण ते कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही असं स्पष्ट मत घटनातज्ज्ञ डॉक्टर उल्हास बापट यांनी व्यक्त केलंय. मराठा व ओबीसी यांच्यातील सामंजस्याशिवाय यात दुसरा काहीही मार्ग नाही असं ते म्हणाले. डॉक्टर बापट पुढे असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी 50% जास्त आरक्षण दिले पण न्यायालयात ते टिकले नाही, रद्द केले गेले, कारण ते 64% झाले होते. ओबीसीमधून ते देता येईल त्यासाठी आधी मराठा समाज मागास आहे हे सिद्ध व्हायला लागेल आणि त्यात पुन्हा क्रिमिलियरची व्याख्या करावी लागेल, कारण शिक्षण महर्षी साखर कारखानदार यांना तर मागास म्हणता येणार नाही, मग ते नंतर करता येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे की मराठा समाजाला ओबीसीतून न देता स्वतंत्र आरक्षण देऊ. यावर काही वेगळे भाष्य मी करणार नाही कारण मी राजकारणी नाही, पण घटना अभ्यासक म्हणून ते शक्य नाही इतके मात्र नक्की असं म्हणेन. सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या पीठाने दिलेला निर्णय बदलायचा तर 11 न्यायाधीशांचे पीठ तयार करावे लागेल असंही उल्हास बापट यांनी म्हटलंय. त्यामुळं मराठा आरक्षण हे कोर्टात टिकतं का हे खऱ्या अर्थानं आता बघावं लागणार आहे. यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.